ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान ज्याला आपण सांगतो, ते जन्म झाल्यानंतर बाळा आणि आईचं पहिलं जे इंटरॅक्शन त्याला आपण म्हणतो, किंवा बाळाला छातीवरती लावणं आईच्या त्याला आपण स्तनपान म्हणतो. आणि ते सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जन्मानंतर जेवढं लवकरात लवकर आपण सुरुवात केली ते अति उत्तम. काही कारणामुळे जर आपल्याला स्तनपान लगेच सुरुवात न करता आलं, जसं की आईचं सिझेरियन झालंय किंवा आईला आईच्या डिलिव्हरीच्या वेळी काहीतरी कॉम्प्लिकेशन झालं असेल, तर ते जास्त जास्त 1 तासाच्या आतमध्ये सुरुवात करायचं योग्य आहे. कारण की जन्मानंतर 1 तास बच्चू एकदमच अलर्ट असतो, तर जसं त्याला स्तन भेटतो तो लगेच त्याची पकड त्याला कळतं. कारण की आईचं जे स्तन असतं त्याची जे स्मेल असते ते ॲमनिओटिक फ्लूइड किंवा जे पाणी असतो बच्चूच्या आजूबाजूला त्याची स्मेल सेम असते. 1 तासात जर नाही झाली तर जास्त जास्त 4 तास, पण 4 तासाच्या आतमध्ये आपल्याला ब्रेस्ट फीडिंगची सुरुवात करावी हे योग्य आहे. ब्रेस्ट फीडिंग जे स्तनपान आम्ही म्हणतो ते बच्चूसाठी सर्वात महत्वाचं जेवण आहे तसं आम्ही सांगू शकतो. जसं गाईचं दूध त्याच्या बच्चूसाठी इम्पॉर्टंट असतो, तसंच आईचा दूध तिच्या बच्चूसाठी गरजेचं असतं. पहिली गोष्ट, आपण स्तनपान करायला काहीच खर्च करायची गरज नाही, ते नॅचरली अवेलेबल त्याला आपण म्हणतो, नैसर्गिक आहे. दुसरी गोष्ट, ते बाळाच्या पचनासाठी अति उत्तम आहे. जर आम्ही बाहेरचं दूध दिलं तर त्याची जे पचन शक्ती आहे ते फक्त आईच्या दुधासाठीच योग्य आहे. जर आपण गाईला आईचं दूध दिलं तर त्याला नाही पचणार आहे. तसंच पचन शक्ती बच्चूची आईच्या दुधासाठी योग्य आहे. त्याचा तापमान एकदम व्यवस्थित असतं, त्याला आपल्याला काही गरम करायची गरज नाहीये, ते डिरेक्टली बच्चूला देऊ शकतो. आणि चौथी गोष्ट, बच्चूच्या बौद्धिक म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट आणि त्याचे वाढीसाठी, ज्याला आपण म्हणतो फिजिकल डेव्हलपमेंटसाठी, खूपच जास्त आहे. पाचवी गोष्ट, बच्चू जे आपलं आईचं दूध असतं त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असते, त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स असतात, ते बाळाला इन्फेक्शन्स पेक्षा प्रोटेक्ट करतो किंवा त्याला रोग प्रतिकारक शक्ती देतो. आणि आई आणि बाळाच्या बॉन्डिंगसाठी पण ब्रेस्ट फीडिंग खूप इम्पॉर्टंट आणि चांगलं असतं. पुढे जाऊन अस्थमा, निमोनिया, ॲलर्जीज, ते एका स्तनपानाच्या बाळाला जास्त होत नाही. आणि पुढे जाऊन ओबेसिटी, जे आपल्या आता भारतात खूप जास्त वाढतोय, हार्ट डिसीजेस ते आणि डायबिटीज, हे पण त्याच्यापेक्षा पण बाळाला तेव्हाच प्रोटेक्शन देतो. म्हणून आम्ही सांगतो की स्तनपान हे बाळासाठी खूपच महत्वाची गोष्ट आहे. आईला पण त्याचे फायदे असतात. ते काय असतो, जेव्हा आईची डिलिव्हरी होते त्याच्यानंतर स्तनपान हे आपला गर्भाशय कडक व्हायला, ज्याला आपण सांगतो की कॉन्ट्रॅक्ट व्हायला हेल्प करतो, जास्त रक्तस्राव होत नाही, ब्लीडिंग होत नाही. त्याच्यानंतर तिला जेव्हा डिलिव्हरीच्या नंतर जी आई स्तनपान करते तिचं वजन, फॅट मोबिलायझेशन होतं त्याच्यामुळे ब्रेस्ट फीडिंग करताना, तर वजन कमी करायला पण हेल्प करतो. ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर हे सगळे जे रोग आहेत त्याच्यापेक्षा पण प्रोटेक्टिव्ह आहे ब्रेस्ट फीडिंग. तर त्याच्या ब्रेस्ट फीडिंग हे फक्त बाळासाठी नाही, आईसाठी पण जास्त युजफुल आहे. आणि त्यामुळे आम्ही सांगतो की स्तनपान किंवा ब्रेस्ट फीडिंग हे करायला गरजेचं आहे. दर बच्चू वेगळं असतं आणि दर आई वेगळी असते. आम्ही एक पर्टिक्युलर आईला तिच्या बाळ जसं बिहेव करतो तसं अडवाईस करतो, पण अप्रॉक्सिमेटली 30 ते 40 मिनिटं बच्चूला फीडिंग द्यावं हे आयडियल आहे. असं काही काही बच्चू असतात जे 15 मिनिटातच सोडतात, पण ते वारंवार उठवून घेतात.
ते पहिले जे 40 दिवस असतं, म्हणजे जे 6 आठवडे जे आम्ही सांगतो, त्याच्यामध्ये बाळाला सकाळ आणि संध्याकाळचे काही आयडिया नसते. ते कधीही झोपतात आणि कधीही उठतात. काही बाळा 40 मिनिटं दूध घेतात आणि मग 2-3 तास झोपतात. काही बाळा 15 मिनिटं दूध घेतात आणि मग 30 मिनिटात झोपतात आणि वारंवार उठतात. हे दोन्ही बिहेवियर जे आहे ते नॉर्मल आहे. तर आईला ते कळायला जरा वेळ लागतो की माझा बच्चू कसं बिहेव करतं आणि त्याला किती किती वेळेत फीडिंग द्यावं. 40 दिवसानंतर जे बच्चू पण ऍडजस्ट होऊन जातो आणि आईला पण कळतं. तर त्याच्यानंतर जेवढी त्याची डिमांड आहे तेवढीच सप्लाय असते आणि युजली ते 30 ते 40 मिनिटं बच्चू मग फीडिंग घेतो. तर असं त्यांना वाटायला नको की फक्त 15 मिनिटं घेऊन झोपून जातोय तर माझ्यामध्ये काहीतरी अबनॉर्मल आहे. नाही, ते अगदी नॉर्मल आहे. पहिली गोष्ट, 6 महिनेपर्यंत आम्हाला बच्चूला फक्त आईचं दूध द्यायचं आहे. त्याला काही पाण्याची गरज नाही आहे कारण दुधामध्ये सगळे जे प्रमाण आहे ते एकदम नॉर्मल आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, पाणी पण आईच्या दुधामध्ये जेवढं बाळाला पाहिजे त्या प्रमाणात असतो. आमच्या भारतामध्ये खूप सारे असे प्रॅक्टिसेस आहे, म्हणजे मध देणं किंवा ग्राईप वॉटर देणं किंवा दुसरं काहीतरी त्याला देणं, ते द्यायची काहीच गरज नाही आहे. कारण की एकतर ते बच्चूच्या डायजेशन सोबत इंटरफिअर करू शकतो आणि ते बाहेरून दिलेला मध असतं, तर मध किंवा ग्राईप वॉटर, तर त्याची स्टरिलिटी किती आहे आम्हाला माहित नाही. आईचं दूध हे 6 महिनेपर्यंत फक्त आईच्या दूधवरती बाळाला ठेवायला पाहिजे. 6 महिन्यानंतर आपण हळूहळू बच्चूला जे घरात आम्ही बनवतो, जे आम्ही जेवतो, ते द्यायला गरजेचं आहे. म्हणजे आईच्या दुधासोबत कॉम्प्लिमेंटरी फीड्स म्हणतात त्याला. ते 6 ते 9 महिने 2 ते 3 वेळा सुरुवात करायची आणि 9 ते 12 महिन्यापर्यंत 3 ते 4 वेळा, त्याच्यानंतर 1 ते 2 वर्षांमध्ये ऍटलिस्ट 5 वेळा आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी फूड आणि 1 ते 2 वेळा बच्चू आईचं दूध घेणार. 2 वर्षापर्यंत आईचं दूध द्यायलाच पाहिजे. जर आईला परवडलं, आईला जमलं आणि बच्चूला जमलं, तर 5 वर्षापर्यंत पण आई दूध देऊ शकते स्वतःचा. कॉम्प्लिमेंटरी फीड्स म्हणजे जे आपण घरात बनवतो, जे आपण जेवतो, तेच बच्चूला पण द्यायचं. त्याच्यासाठी वेगळं जे आम्ही, ते पण मी बघितलं आहे की वेगळी फीडिंग्स जे बनवतात, म्हणजे डाळीचं पाणी, मुंगाचं पाणी, त्याची काहीच गरज नाही आहे. कारण की बच्चू आता व्यवस्थित खाऊ शकतो. म्हणजे आपण जे घरी बनवतो वरण भात किंवा नॉर्मल जे त्याच्यासाठी सेरलॅक किंवा नेस्टम, तसं काहीच बनवायची गरज नाही. आणि मिक्सरमध्ये ते फिरवतात, त्याला अगदी पाण्यासारखं बनवतात, त्याची पण गरज नाही आहे. आपण हाताने मॅश करू शकतो आणि त्याची जी कन्सिस्टन्सी असते, जे आपण बाळाला पाजतो, त्याची कन्सिस्टन्सी घी सारखी, घी असतो तसं असायला पाहिजे. तर हे दिलेलं बरं. आणि बच्चूला वेगळं बसून जेवण देणं, मग तुम्ही जेवण, त्याची पण गरज नाही आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, काही वेळा असतो की आई बाळाच्या मागे मागे पळून त्याला जेवायला घालते किंवा आजी जेवायला त्याच्या मागे मागे पळते, त्याची गरज नाही आहे. तुम्ही ज्या डायनिंग टेबलवरती बसत आहात तिकडेच बाळाला बसवा आणि त्याला सवय घाला सुरुवातीपासून की ते तुमच्या सोबतच जेवायला पाहिजे. आणि जेवताना टीव्ही, मोबाईल हे सगळं दाखवू नका. अगोदर थोडीशी मेहनत करावी लागणार आहे, पण नंतर नंतर एकदा बाळाला सवय झाली की या वेळेस आम्ही जेवतोय, तर त्याला सवय लागून जाईल. तर लवकरच तुम्ही ते सवय लावली तर ते त्याला आयुष्यभर तेच सवय राहणार. पहिली तर हे स्ट्रेस घेऊ नका की मला ब्रेस्ट फीडिंग करायची आहे तर मला एकदम परफेक्ट करायचं आहे. आईच्या वरती खूप स्ट्रेस असतो. एकतर तिला खूप अडवाईस दिले जातात की हे कर ते कर. तुम्ही फक्त तुम्हाला जे सूट होतो किंवा तुम्हाला जे जमतं ते करा. तुम्हाला काहीच डाऊट असलं तर तुमच्या डॉक्टरांना विचारा
आपले मोठे असतात काय असतो की घरचे मोठे खूप अडवायसेस देतात, तर तुम्हाला ते जे तुम्हाला सूट होतो किंवा तुम्हाला ऍडजस्ट करू शकता तुम्ही ते ऍडवाइस घ्या. तुम्हाला काही दुसरे डाऊट असतील तर प्लीज तुमच्या डॉक्टरांना विचारा, ते पहिला डू आहे. आणि दुसरं जसं मी सांगितलं की तुमचा बच्चू दुसऱ्या कम्पेअर करू नका, तिने एवढा वेळ दिला मी एवढाच वेळ देते, किंवा ती 12 ते 13 वेळा बच्चूला दूध पाजते, मी फक्त एवढ्याच वेळा पाजू शकते, माझं दूध कमी आहे, मी काय करू, माझा बच्चू दूध घेत नाही आहे, त्याची टेन्शन घेऊ नका. आणि आता आमच्याकडे खूप सारे ऑल्टरनेटिव्ह म्हणजे लॅक्टेशन काउन्सिलर्स आहेत, डॉक्टर तुमचे गायनोकॉलॉजिस्ट आहेत, ते तुम्हाला सपोर्ट करायला नेहमी रेडी असतात. आणि आईपेक्षा जास्त फॅमिलीची काउन्सिलिंग गरजेचं आहे, कारण की फॅमिली सपोर्ट खूप जास्त पाहिजे असतं, कारण की आई 2 तास झोप, तिला 2 ते 3 तास झोप भेटते, ती टायर्ड असते, ऑलरेडी डिलिव्हरी झालेली आहे तर तिला झोप नसते, घराचं पण काम जर असलं तर तिला जास्त स्ट्रेस होऊन जातं, तर तिला हेल्प करणे इधर हस्बंड हेल्प करायला पाहिजे किंवा आई किंवा सासू. पहिल्या डिलिव्हरी युजली माहेरी असते तर पहिले 3 महिने आई हेल्प करू शकते, त्याच्यानंतर जेव्हा ती सासरी आली तर सासूकडून सासऱ्यांकडून तिला सपोर्ट भेटणं हे अगदी गरजेचं आहे. डोंट्स म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट पकड, ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेला पकड कशी आहे बच्चूची, म्हणजे ब्रेस्ट व्यवस्थित बच्चूच्या म्हणजे तोंडाच्या आतमध्ये जात आहे की नाही ते तुम्ही बघून घ्या. आणि ते निप्पल क्रॅक्स जे म्हणतात, जे फक्त निप्पलवरती दाबल्यावर जे होतो, जर ते झाले तर त्याच्यासाठी काय काय करू शकतो ते तुमच्या डॉक्टरांकडून विचारून घ्या. स्वतःचं आईचं दूधच आम्ही अगोदर सांगतो, जर क्रॅक झालं असेल तर ते लावा, त्याच्याने पण नाही जमलं तर लॅनोलिन ऑइंटमेंट्स येतात, औषधं येतात, ते लावू शकतात. पण ब्रेस्ट फीडिंग कामुळे तुम्हाला नाही जमत आहे, लगेच त्याला फॉर्म्युला फीड द्यायची सुरुवात करू नका. अगोदर तुम्ही डॉक्टरांसोबत डिस्कस करा की मला नाही जमतंय तर मी काय करू, स्ट्रेस घेऊ नका. आणि दर फीडिंग नंतर बच्चूला ढेकर देणे, म्हणजे त्याला 10 मिनिटं तरी सरळ ठेवणे हे गरजेचं आहे, कारण की बच्चू लहान असतात, त्यांच्या श्वासकोशात ज्याला आपण ऍस्पिरेशन म्हणतो ते दूध जाऊन त्याला त्रास होऊ शकतो, आणि ते गेलं तर त्याला त्रास न होणे, त्याच्यामुळे जर तुम्ही दूध पाजून रिलेटिव्हला द्या, तुमच्या घरचे कोणाला तरी ढेकर काढायलासाठी, तुम्ही सगळं करायचं ट्राय नका करा. सुपर मॉम म्हणून हे टर्मिनॉलॉजी मदर्सला सगळं काही यायला पाहिजे, दॅट इज नॉट इम्पॉर्टेंट. तुम्ही ते बघा जे तुमच्या स्केड्यूलमध्ये फिट बसत असेल. जर तुम्ही वर्किंग मॉम असाल तर तुम्ही पंपिंग कसं करू शकतात, बच्चूला दूध काढून ठेवणे ते कसं करू शकतात, त्याच्याबद्दल डॉक्टरांशी बोला. तर हे सगळे डूज अँड डोंट्स आहेत. स्तनपान किंवा ब्रेस्ट फीडिंग सुरुवात व्हायच्या अगोदरचं प्रिपरेशन हे असतं की मेंटली प्रिपेअर्ड राहा की आपल्याला झोप भेटणार नाही आहे, आपला बच्चू आपल्याला रात्रभर जागा ठेवू तुम्हाला उद्या उठून कामाला जावं लागणार आहे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तिसरं, आईला एक सेपरेट रूम दिलं तर अतिउत्तम, सेपरेट रूम नाही दिलं तर ऍटलीस्ट तिची प्रायव्हसी तरी मेंटेन ठेवावी, हे आईची नाही तिच्या फॅमिलीची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती फिजिकली वीक असते, मेंटली वीक असते, तर तिला आपण मोटिवेट करावी, हे गरजेचं आहे की ते ऍटलीस्ट 6 महिनेपर्यंत तर फक्त ब्रेस्ट फीडिंग वरती बच्चूला ठेवलं, हे तिला मोटिवेट करायची गरज आहे. आपल्याला ती घरी नसून तिला जर कामावरती जायचं असेल तर आई किंवा सासू तिला ब्रेस्ट फीडिंग कसं जमणार 2 ते 3 तासामध्ये, ते तिला सपोर्टची गरज असते. आणि त्याच्यानंतर जे आपले असे पॉप्युलर बिलीव्स आहे की निप्पलला पूल करायचं किंवा ब्रेस्टला मसाज द्यायचं किंवा त्याच्याने दूध उतरेल, ते करायची काहीच गरज नाहीये, कारण की आम्ही स्तनपान तेव्हा सुरू होतो जेव्हा बच्चूला आपण छातीवरती ठेवतो, तेव्हा आईच्या
ब्रेन मध्ये ऑक्सिटोसिन म्हणून एक हॉर्मोन असतो ते रिलीज होतो, प्रोलॅक्टिन म्हणून हॉर्मोन असतो ते रिलीज होतो आणि त्याच्यानंतरच स्तनपान सुरू होणार. तुम्ही डिलिव्हरीच्या अगोदर ब्रेस्टला काही करून काही नाही होणार, तर प्लीज ते सगळं करू नका. तेवढीच आपल्याला प्रिपरेशन पाहिजे. एकतर कुठल्याही परिस्थितीत युजली ब्रेस्ट फीडिंग म्हणजे ते काय म्हणतात कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे असं नसतं. आईला जर HIV सारखा आजार असेल तरीही आम्ही सांगतो की ब्रेस्ट फीडिंग करा. आईला कोविड झालेला असेल तरीही सांगतो आम्ही की बाळाला ब्रेस्ट फीड करा, कारण की ब्रेस्ट फीडिंगचे जे बेनिफिट्स आहे ते त्याचे रिस्कला फार फार जास्त आउटवे करतो. आम्ही नेहमी रिस्क वर्सेस बेनिफिट्स रेशो जेव्हा बघतो तर ब्रेस्ट फीडिंगचे बेनिफिट्स खूपच जास्ती आहेत. जर तरीही तिला नाही जमलं तर निप्पलमध्ये निप्पल फ्लॅट असलं निप्पल तर आम्ही निप्पल शील्ड देतो. निप्पल शील्डनेही नाही जमलं तर आम्ही सांगतो एक्सप्रेस करा, एक्सप्रेस करून वाटी चम्मचनी बच्चूला पाजा. आणि जर वाटी वाटी चम्मचनी पण नाही जमलं आम्ही सांगतो त्याला पंप करा, कलेक्ट करा आणि मग बच्चूला चमचेने द्या. असं खूप कमी असतो की ज्यांना वाटी चम्मचनी पण नाही जमतो. जर वाटी चम्मचनी नाही जमतं तर आम्ही त्यांना सांगतो बाळाला उभं ठेवा त्यांना लॅपवरती आणि सरळ वाटीतून जसं अडल्ट ग्लासनी दूध पितात तर त्यांनी वाटीने द्या. आणि आपण एक 100 बायका जर घेतल्या त्याच्यापेक्षा मे बी 1 किंवा 2 बाळा असं असतात जे त्याच्याने पण नाही घेत. तर त्याच्याने पण नाही जमलं तर आपण बच्चूला भूकं नाही ठेवू शकतो. मग आम्ही सांगतो की फॉर्म्युला फीड द्या, पण ऍट द सेम टाइम फॉर्म्युला फीड सोबत तुम्ही ट्राय करत राहा की बच्चू ब्रेस्ट फीड घेतो आहे की नाही. असं काही काही म्हणजे बॅड लक असलं की आईला ब्रेस्ट ऍप्सिस झालं, इन्फेक्शन झालं आहे आणि ब्रेस्ट ऍप्सिस मध्ये पण आम्ही सांगतो की तुम्ही फीडिंग करू शकता जर तुम्हाला पेन अलाव करत असेल. त्याच्यामध्ये जे जंतू आहे जे ऍप्सिस फॉर्म जे ऍप्सिस साठी रेस्पॉन्सिबल आहे त्या त्यामुळे जर ती फीड नाही करू शकली आणि किंवा तिला फिजिकली पॉसिबल नाही आहे, तिला खूप ताप येतोय आहे, आम्ही इन्साईड सर्जरी झाली आहे आणि नाही शक्य आहे, तर फॉर्म्युला फीड्स इज द नेक्स्ट ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन. तर आम्ही फॉर्म्युला फीड सांग द्यायला. 24 तासात 8 ते 12 वेळा बच्चूला ब्रेस्ट फीड झायला पाहिजे ते नॉर्मल आहे. त्याच्यापेक्षा कमी झालं तर युजली असं बघितलं गेलं आहे की बच्चूचं पोट भरत नाही, तर तुम्ही साधारणतः 8 ते 12 वेळा एक नंबर पकडा तेवढं बच्चूच्या पोटात जायला पाहिजे. एक एक्झाम्पल आहे की आम्ही झोपेत असताना खाऊ शकतो का? नाही ना. तर बच्चू आणि आमच्यामध्ये तो पण मोठा होऊन एक ह्युमन बिंग म्हणजे अडल्टच बनणार आहे, तर नाही बच्चू झोपेत असताना स्तनपान करू शकत नाही. पहिले 40 दिवसात बच्चू जर 2 ते 3 तास झोपला तर युजली 2 ते 3 तासात झोप उठतो. काही बाळा असे असतात की 4 तास झोपतात मग उठतात मग 1 तास स्तनपान घेतात तसे असतात. काही बच्चू अर्धा तास घेतात आणि 2 ते 3 तास झोपतात. जर बच्चू तुमचा 4 तासापेक्षा जास्त झोपत आहे तर त्याला उठवायची पद्धत आहे. काही काही लोक कानावरती मारतात, पायावरती मारतात. आम्ही स्वतः झोपताना कोणी कानावरती मारलं किंवा पायावरती मारलं तर तुम्ही चिडणारच ना. तर बाळाला उठवायची पद्धत असते की अगोदर त्याला जे आम्ही बांधून ठेवलं असतो स्वॉडल ज्याला म्हणतो ते अगोदर उघडा. उघडल्यानंतर बघा बच्चूने लघवी केली आहे का, मोशन केलं आहे का. तर मोशन किंवा लघवी केलेली असेल तर त्याला चेंज कर. तर साधारणतः 90% बच्चू त्याच्याने उठून जात. तरीही ते नाही उठले तर आईने किंवा जे कोणी रिलेटिव्ह आहे त्यांनी त्यांना बच्चूला जवळ घेऊन त्याला पाठीवरती असं हाक मारायला पाहिजे. हाक म्हणजे त्याला स्वॉडल किंवा कॅरीज करायला पाहिजे. तोंडावरती हात फिरवा किंवा त्याला प्रेमाने बोलवा तर बच्चू युजली उठून जातात. मॅक्सिमम बच्चू उठून जातात तसं. तर त्याच्या बच्चूला उठूनच मग दूध पाजा, झोपेत नाही.